नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परिसंस्थेची रचना स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टम याविषयी माहिती पाहू. विद्यार्थ्यांनो, आपल्या या परिसंस्थेमध्ये विविध प्रकारचे सजीव आणि निर्जीव घटक असतात. या निर्जीव घटकांचा म्हणजेच अजैविक घटकांचा सजीवांवर परिणाम होत असतो. काही वनस्पती चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये चांगल्या पद्धतीने वाढतात, तर काही वनस्पती कमी सूर्यप्रकाशात चांगल्या पद्धतीने वाढतात. काही सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची गरज असते, तर काही सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची गरज नसते. आपल्या या परिसंस्थेमध्ये असणारे विविध अजैविक घटक जसे हवा, पाणी, माती, दगड, तापमान, आर्द्रता, पाऊस या सर्वांचा सजीव घटकांवर नेहमी परिणाम होत असतो. यांच्या या परिणामामुळे कोणत्या परिसंस्थेमध्ये किती घटक राहतील, किती सजीव घटक राहतील, त्यांची संख्या किती असेल हे या अजैविक घटकांवर अवलंबून असते. सजीव त्या परिसंस्थेमध्ये असणारे अजैविक घटकांचा नेहमी वापर करत असतात. या जैविक घटकांमुळे त्या परिसंस्थेमध्ये अजैविक घटकांचे प्रमाण हे कमी जास्त होत असते. परिसंस्थेमध्ये वावरताना प्रत्येक सजीव स्वतःची एक भूमिका बजावत असतो किंवा त्या परिसंस्थेमध्ये तो काहीतरी कार्य करत असतो. यालाच आपण निश असे म्हणतो. उदाहरणात सांगायचे झाल्यास जंगलामध्ये राहणारा सिंह तो जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो, म्हणजे तो राजाची भूमिका त्या ठिकाणी निभावत असतो. आता आपण या परिसंस्थेमधील जे घटक आहेत त्या घटकांची माहिती पाहूया. सर्वप्रथम आपण पाहूया वनस्पती. परिसंस्थेमध्ये हिरव्या वनस्पती हे उत्पादक म्हणून कार्य करत असतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर हिरवे गवत, त्या हिरव्या गवतावर अवलंबून असणारे किडे जसे नाकतोडा हा प्रथम भक्षक, त्या नाकतोड्याला खाणारा साप हा द्वितीय भक्षक, सापाला खाणारा पक्षी म्हणजे गरुड हा तृतीय भक्षक. अशा पद्धतीने परिसंस्थेमधील घटक सांगायचे झाल्यास उत्पादक, त्यानंतर प्रथम भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक. जेव्हा हे तृतीय भक्षक मरण पावतात तेव्हा त्यांचे शरीर जमिनीमध्ये कुजले जाते. हे कुजवण्याचे कार्य सूक्ष्मजीव करत असतात आणि म्हणून त्या सूक्ष्मजीवांना विघटक असे म्हणत असतात. हे विघटक वेगवेगळ्या प्रकारचे अजैविक घटक वातावरणामध्ये सोडत असतात. पुन्हा वातावरणामध्ये असणारे हे अजैविक घटक वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये वापरून ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. अशा पद्धतीने या घटकांचे हे चक्र आपल्या परिसंस्थांमध्ये सुरू असते.